आणि आता एक धक्कादायक बातमी कोल्हापुरातून. कोल्हापुरातील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या विमल गोयंका इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रशासनानं पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं फी वेळेत भरली नाही म्हणून तिला मुख्याध्यापकांच्या केबिन बाहेर 3 दिवस खाली बसण्याची शिक्षा दिली. विशेष म्हणजे याची माहिती घेण्यासाठी गेलेल्या झी 24 तासच्या टीमला मुख्याध्यापिकांनी धक्काबुक्की केली. पाचवीत शिकणाऱ्या रिया विनायक भांबुरे हिनं शाळेची फी वेळेत भरली नाही म्हणून तिला अशी संतापजनक शिक्षा देण्यात आली. या घटनेनंतर रियाच्या पालकांनी झी मीडियाकडे धाव घेतली. झी मीडियाने या घटनेची सत्यता पडताळून पाहण्यासाठी शाळा प्रशासनाकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शाळेच्या मुख्याध्यापिकांनी अरेरावी करत धक्काबुक्की केली. शाळा 2 तारखेपासून सुरू झालेली आहे आणि 2 तारखेपासून तिला खाली बसवत आहेत. फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरलेली नाहीये म्हणून आणि पूर्ण म्हणजे वर्गी स्कूलमध्ये येते प्रेझेंटी देते आणि खाली बसवत आहेत का तर फी भरलेली नाही आहे म्हणून. आणि त्याच्या अगोदर 2 दिवस अगोदर आम्ही तिला हे केलेलं लेटर लिहून दिलेलं की 10 तारखेपर्यंत तुम्हाला आम्ही फर्स्ट इन्स्टॉलमेंट क्लिअर करतो, पेमेंट झालेलं नाही आहे म्हणून. एवढं लेटर देऊन सुद्धा तिला सकाळपासून बसवलेलं आहे. मॅम बोललात की वरती जातो नंतर निश्चित झाला मला परत खाली बोलायला बसून ती भरलेली. बाबांनी काय चिठ्ठी लिहून दिली होती? बाबांनी काहीतरी नव्हता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.